नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी 2024 उद्धव ठाकरेच होणार पंतप्रधान. संपूर्ण विरोधी पक्ष नेत्यांचा प्लॅन ठरला. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. दरम्यान सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. त्यामुळे कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेनेचे नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अतिशय मोठा आणि खळबळजनक गोप्यस्फोट केला आहे. दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संपूर्ण देशातील विरोधी पक्षाने आता मोड बांधण्यास सुरुवात केली असून यासाठी शिवसेने देखील पुढाकार घेतला आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणात यावं अशी अनेक मोठ्या आणि दिग्गज नेत्यांची मागणी आहे. त्याचबरोबर एवढंच नाही तर आज जे विरोधी पक्षामध्ये मुख्य जे नेते आहेत यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा अधिक महत्वाचा आणि विश्वासू आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होत असले तरच आम्ही एकत्रित येऊ असं म्हटलं होतं. आणि जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी राजी झाले तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार बनलं. म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे कर्तव्यदक्ष आणि विश्वासू नेता म्हणून पाहिलं जातं. आणि त्यामुळेच आगामी 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विरोधी पक्षांचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनी करावं अशी आमची इच्छा आहे. एवढंच नाही तर निश्चितपणे 2024 उद्धव ठाकरेच पंतप्रधान होतील असं देखील यावेळी संजय राऊतांनी म्हटलं आहे. कारण हे राजकारण आहे, राजकारणात कधीही काही होऊ शकतं. खरं तर महाराष्ट्र राज्य हे खूप मोठं राज्य आहे. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये महाराष्ट्र देखील निश्चितपणे दिल्लीचं नेतृत्व करेल असं मोठं विधान देखील यावेळी संजय राऊतांनी केलं आहे. मात्र संजय राऊत यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून खरंच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण विरोधी पक्षांतर्फे उद्धव ठाकरे यांना स्वीकारलं जातं का असे आणि इतर अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे.